नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी के प्रश्नोत्तरे भाग तिसरा सन एकोणीसशे एकतीसमध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची स्थापना कुणी केली मेघनाथ सहा यांनी ही स्थापना केली होती खालीलपैकी कोणत्या धातूशी पाऱ्याचा संयोग होत नाही लोह कम्प्युटरच्या क्षेत्रात एफ एल ओ पीचे विस्तृत रूप काय आहे फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन पर सेकंड असं एफ एल ओपीचं विस्तृत रूप आहे यरुवाका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकऱ्याद्वारे साजरा केला जातो त्या राज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश ढाका येथील नवाब सलीम मुल्लाने एकोणीसशे सहामध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली होती तर एकोणीसशे सहाला सलीम मुल्लाने मुस्लिम लीग नावाची एक संघटना आहे त्या संघटनेची स्थापना केली होती मालाबार प्रिन्सेस कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण भरणारे प्रथम जे विमान आहे ते मालाबार प्रिन्सेस आहे त्या गोष्टीसाठी ते प्रसिद्ध आहे आशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे आशियातील सर्वात मोठे चर्च आहे गोव्याला यातील कोणता अवयव एंडोक्राईन आणि एक्सोक्राईन ग्रंथीचे कार्य करते स्वादुपिंडमधला कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्व हस्तशिल्प कला आहे आंध्र प्रदेश या राज्यातील ती कला आहे कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते मासे, व्हाईट टावर आणि लेटाईन टावर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत टावर ऑफ चे हे दोन भाग आहेत व्हाइट टावर आणि लेटाईन टावर विदा सावरकर यांना कोणत्या तुरुंगात जन्मटेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते सेल्युलर जेल बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती पंडित मदन मोहन मालवीय भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीत चारबाग रेल्वे स्टेशन आहे लखनऊ यूपी म्हणजे उत्तर प्रदेश बंगालच्या अशियाटिक सोसायटीचे संस्थापक कोण होते सर विल्यम जोन्स पॉपीर आणि चालू नृत्य कोणत्या राज्यातील आहे अरुणाचल प्रदेश या राज्यातील हे नृत्य आहे पॉपीर आणि चालू कम्प्युटरच्या कोणत्या फाईलचे एक्सटेन्शन पी असते बिटमॅप फाईलचे पायोली एक्सप्रेस या नावाने कोणती भारतीय ॲथलीट प्रसिद्ध आहे तिचं नाव आहे पीटी टी उषा पिल्लोवाल कंडई प्रवील उषा यापैकी कोणत्या पदार्थाचे रासायनिक चिन्ह यज्जी आहे तर ते पाऱ्याचं चिन्ह आहे यापैकी कम्प्युटरच्या कोणत्या भाषेला गणिती संकल्पनांना समजण्यासाठी विकसित केले आहे लोगो वेबसाईटच्या नावाआधी असलेले टी पी कशाचा संक्षेप आहे तर एस टी टी पीचा लाँग फॉर्म आहे हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहे वारली पेंटिंग ज्या आहेत तर त्या महाराष्ट्र या राज्यातील आहेत यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे निकेल ए एस सी आय आय याचा अर्थ काय आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज असा त्याचा विस्तृत रूप आहे भारतात अंदासाठी सन अठराशे सत्याऐंशीमध्ये पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली होती अमृतसर या ठिकाणी भारतामध्ये अंदासाठी अठराशे सत्याऐंशी ला पहिली शाळा सुरू करण्यात आली होती खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स किंवा कॅलिपरने घेतले जाते तर रिम्स किंवा कॅलिपर याद्वारे कागदाचं मेजरमेंट घेतलं जातं लावी जात्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते लावी जात्रासाठी हिमाचल प्रदेश हे राज्य प्रसिद्ध आहे त्या राज्यामध्ये ही जत्रा भरते महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते शेगाव फिगरीन ऑफ गोरादेव ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे ट्रायबल हॉर्स गॉड ही गुजरात या राज्यातील कला आहे फिग्रीन ऑफ गोरादेव म्हणजेच ट्रायबल हॉर्स गॉड जे लोक काँग्रेसवर वार करतात आणि नेहरूंना अभय देतात ते मूर्ख आहेत त्यांना राजकारण कळत नाही हे वाक्य कुणी म्हटले होते तर हे स्टेटमेंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते सॉफ्टवेअर वापरल्यास उच्चस्तरीय कॉम्प्युटर भासेस एक्झिक्युटेबल मशीन मध्ये बदलता येते त्याचं नाव आहे कंपायलर पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे राजस्थान कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे सिक्कीम या राज्यामध्ये कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान आहे इसाक ने कशाचा शोध लावला इसाक पिटम्यांनी शॉर्ट हँडचा शोध लावलेला आहे झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये झाबुआ हा, हा आदिवासी भाग आहे कॉम्प्युटरच्या रॉम मधील ओ एम रॉम स्थायी रूपात सुरक्षित कम्प्युटर प्रोग्रामचे नाव काय आहे फर्म फर्मवेअर भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे बारा लाख चौरस किलोमीटर <णगी> <णगी> नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार म्हणजे दख्खनचे पठार होय डक्कन प्लॅट्यू महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे त्या राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या कडे सातपुडा पर्वत रांगा व गाविलगड टेकड्या आहेत तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वत रांगा आणि गाविलगड टेकड्या आहेत परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरराच्या रांगेला डॅश डॅश म्हणतात निर्मळ रांगा व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते नदीचे अपघर्षण झाल्याने व्ही आकाराची दरी निर्माण होते लोह खनिजाचे साठे विदर्भात कुठे आढळत नाहीत किनाळा या ठिकाणी ते आढळत नाहीत दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे लिग्नाइट बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते औरंगाबाद लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो पाचगणी कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे मेरी क्युरी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या लोगोवर यापैकी कशाचे चित्र आहे धनेश मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या प्रथम भारतीय कम्प्युटर कंपनी कोणती इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड हापलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे आसाम या राज्यामध्ये आहे हापलांग यलम्मा महाकाली मैसम्मा पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणाच्या दिवशी केली जाते बिहू या सणाच्या दिवशी पूजा केली जाते पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे मणिपूर स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती म्हणजे जीएमसी बालयोगी होय भारतात व्याट कर प्रणाली लागू करण्याची प्रथम शिफारस राष्ट्रीय विकास परिषदेने केव्हा केली होती एकोणीसशे छप्पन्न ते सत्तावन्नमध्ये मध्ये या प्रणालीची शिफारस केली होती महाराष्ट्रात व्याट कर प्रणाली कधी लागू करण्यात आली एक एप्रिल दोन हजार पाचला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच कर प्रणाली लागू करण्यात आली होती घाऊक किंमत निर्देशांक हा कमीत कमी किती कालावधीसाठी काढला जातो एक आठवडा खालीलपैकी चलनवाढीचे कोणते कारण मागणीच्या चा बाजूचे आहे तुटीचा अर्थ भरणा घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलण्याची शिफारस डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखालील कार्यगटाने केली त्यांचं नाव आहे अभिजित सेन गट कोणत्या योजनेला रोजगार जनक योजना असे म्हटले जाते सातवी योजना केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधीनस्थ कार्यकर्ते पंतप्रधान कार्यालय भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे अर्थात मध्य प्रदेश महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे नंदुरबार कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते केरळ या राज्यामध्ये रबराची सर्वाधिक लागवड केली जाते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली ही स्थापना झालेली आहे वर्नॅक्युलर प्रेस अॅक्ट कुणी पास केला लॉर्ड लिटन बंदी जीवन ह्या क्रांतिकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखक कोणी केले होते सचिंद्रनाथ सन्याल टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली होती लाला लजपत राय यांनी ही स्थापना केली होती संगणकीय परिभाषेत बीट्स म्हणजे काय तर बायनरी डिजिट्स लोकसभेवर व राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात अठ्ठेचाळीस व एकोणीस अठराशे सदुसष्ट या वर्षी कोणी लँड होल्डर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली द्वारकानाथ टागोर यांनी ही संघटना स्थापन केली होती लँड होल्डर्स असोसिएशन शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कोणत्या वर्षी वसविली अठराशे पंच्याण्णव ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली अठराशे सहासष्ट साली ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती या संस्थेची स्थापना केली होती दादाबाई नौरोजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केव्हा केली एकोणीसशे चोवीस साली राजर्षी शाहू महाराजांनी जगद्गुरु मठाचे मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली सदाशिव लक्ष्मण पाटील पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कुणी केली गणेश वासुदेव जोशी भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली होती लॉर्ड माउंट बॅटन मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली मद्रास महाजन सभा अठराशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधी हजर होते बहात्तर स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ कुणी लिहिला महादेव देसाई यांनी हा ग्रंथ लिहिला ग्रंथाचं नाव आहे स्टोरी ऑफ बारडोली खालीलपैकी कोण विकिपीडिया ह्या सर्वात मोठ्या ऑनलाईन संदर्भ ग्रंथाचे संस्थापक मानले जातात जिमी वेल्स मनरेगा एम जी एन ए अंतर्गत देशात सर्वाधिक मजुरी कोणत्या राज्यात दिली जाते हरियाणा या राज्यामध्ये मजुरी दिली जाते वर्ल्ड किडनी डे कधी साजरा केला जातो चौदा मार्च किंवा मार्च चौदा ला हा दिवस साजरा केला जातो रुग्णांच्या दातांचे परीक्षण व उपचार करण्यासाठी दंतवैद्यक कोणत्या आरशाचा उपयोग करतात आंतरवक्र आरसा कोणते उपक्रम परस्पर सामान्य अनुमानतत्वार कार्य करते ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रॉन होल्ड ई इलेक्ट्रॉन होल्ड हे कशाचे एकक आहे हे आहे ऊर्जेचं एकक आहे कोणता पदार्थ लाकडी भुशापासून तयार केला जातो ऑक्झोलिक आम्ल खालीलपैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे संगम्रवर लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार डॅश हा असतो रॉट आयर्न या मधुमेह कमतरतेमुळे होतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो खालीलपैकी कशातील क जीवनसत्व बाष्पनशील नाही आवळा सार्स हा रोग वर परिणाम करतो श्वसन क्रियेवर रिस्पिरेटरी सिस्टमवर सार्स या रोगाचा इफेक्ट होतो दो। दोन किलोग्राम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान तीस अंश सेल्सिअसपासून शंभर अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता द्यावी लागेल एकशे चाळीस किलो कॅलरी एवढी उष्णता द्यावी लागेल युनिक्स कॉम्प्युटर सिस्टममध्ये कोणता ब्राउजर टेक्स्ट ओनली ब्राउजर आहे त्या ब्राउजरचं नाव आहे लिंक्स भारताचा पहिला एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार कोण वन डे इंटरनॅशनल क्रिकेट अजित वाडेकर दबाव गट म्हणजे काय तर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा गट किंवा आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या गटाला दबाव गट असे म्हणतात कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा केला जातो अरुणाचल प्रदेश कॉम्प्युटरच्या क्षेत्रात एन एन टी पीचा विस्तार काय आहे नेटवर्क असा त्याचा विस्तार आहे पंढरपूर विठोबाचे कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ते आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि शेवटचा प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती आहे भारताची राजधानी आहे दिल्ली मित्रांनो या ठिकाणी जी केचे शंभर प्रश्न आपल्याला आवडले तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर आपण सी एन स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना प्राप्त होतील परत पुन्हा भेटूया चौथ्या भागामध्ये धन्यवाद